अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मोईखेडा येथील सरपंच पती यांचा विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला असून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय असल्याने मैताचे नातेवाईक वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जाऊन सुद्धा त्यांची तक्रार दाखल न केल्यामुळे आज अखेर वंचित बहुजन आघाडी व समाज बांधवांच्या वतीने जामनेर शहरातील नगरपरिषद चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात येऊन पोलीस स्टेशनसमोर ठिय्ये आंदोलन करण्यात आले। पतीच्या मृत्यूच्या चौथ्या दिवशी सरपंच पत्नीचे सरपंच पद अपात्र झाल्यामुळे यात नक्कीच घाणेरडे राजकारण होत असल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शबाना पटेल यांनी केला आहे। तर सदर गुन्ह्यातील मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे।
महसूल मंत्री काय फोन करतात, माझी पीआय काय फोन करतात, मंत्री काय फोन करतात, आणि मग प्रशासनातले सगळे धागे दोरे हालायला लागतात. बहुतेक जामनेर पोलीस स्टेशनमध्ये तेच झालं असतं. पण आमचं म्हणणं आहे की निर्णयाचं काम हे तुमचं नाही आहे, तुमचं काम आहे. जर फिर्यादी फिर्याद देतोय, अन्यायग्रस्त तक्रार देतोय, तर तो सांगेल तसं लिहून घेणं, त्याची शहानिशा करण्यासाठी संविधानिकरित्या न्यायपालिका बसलेली आहे. न्यायालय ठरवेल की आम्ही देतोय ती नावं निर्दोष आहेत का ते गुन्हेगार आहेत. तुम्ही जरी ते न्यायालयाचं काम करत असाल, तर आमचं म्हणणं आहे की न्यायालय बंद करा. पोलिसांनीच ठरवू द्या की कोण अपराधी आहे, कोण सदोष आहे, कोण निर्दोष आहे, आणि तक्रार का नोंदवून घेतली जात नाही आहे एवढं आम्हाला ऑन प्लॅटफॉर्म सांगावं. आम्ही आत येऊन चर्चा करणार नाही, पण एक मात्र खरं की FIR नोंदवल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. पोलीस प्रशासनाने आमच्याशी संवादाची दुवा कायम ठेवावी, भूमिका कायम ठेवावी. आम्ही इथेच बसून आहोत, पण समाधानच्या विरोधात, समाधान भाऊच्या मारेकऱ्यांच्या विरोधात जी नावं तुम्हाला त्यांच्या श्रीमती सांगत आहेत, ती सगळीच्या सगळी तुम्ही नोंदवून घेणं आणि ती अपराधी आहे की नाही आहेत हे ठरवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी ते कोर्ट जस्टिफाईज करेल, ते पोलीस स्टेशनने ठरवू नये. 5 दिवस झाली, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय आणि त्यात राजकारण शिरलंय हे उघडपणे दिसतंय. आजच्या पेपरात बातमी आलेली आहे की त्या माननीय सरपंच होत्या, काल अविश्वासाचा ठराव पास झालेला आहे, त्या घरी असताना अविश्वासाचा ठराव पास करून त्यांचं सरपंच पद काढून घेतलंय, उपसरपंच ठेवलंय. आता उपसरपंच साहेब जरी ते आमदारांच्या मर्जीतले असतील आणि ती बॉडी जरी त्या आमदारांच्या मर्जीतली असेल, तर मग नक्कीच ही केस नोंदवण्यासाठी आम्ही खुलेपणाने आरोप करतो की त्या ठिकाणी शिंदे साहेब, त्या ठिकाणी आमदार महोदयांचे फोन आलेले असतील. तुम्हीच तुमचे कॉल रेकॉर्ड चेक करा, लँडलाईनचा फोन आहे आम्हाला माहिती. जोपर्यंत FIR दाखल होत नाही आम्ही इथून हलणार नाही, आणि तुम्हाला FIR दाखल करायची नसेल तर तुम्ही, आम्ही ऑन रोड, ऑन स्टेज, ऑन मीडिया बोलतोय, तुम्ही पण आम्हाला इथे सांगा, आम्ही इथूनच पायी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना आहोत. हा जो प्रकार घडलेला आहे या संबंधानं पोलीस स्टेशनला FIR दाखल. पूर्ण ऐकून घ्या, त्याच्या नंतर आपण आपली भूमिका ठरवू. साहेब आपल्या समोर प्रतिक्रिया मांडताय, त्याचं काय म्हणणं आहे पोलीस प्रशासनाचं, ती भूमिका साहेब आपल्या समोर व्यक्त करताय. शांतता ठेवा, आपण नंतर त्या ठिकाणी आपण काय करायचं ते निर्णय नंतर घेऊ. सदर प्रकरणामध्ये ADR दाखल आहे आपल्याकडं आणि त्याची इन्क्वायरी पोलीसवाले करतायत. आता त्याच्यामध्ये PM रिपोर्ट येणं बाकी आहे, जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांनी जबाब नोंदवणं बाकी आहे. दखल घेतली असा भाग नाही आहे, पोलिसांनी दखल घेतलेली आहे, याच्यामध्ये ADR दाखल आहे, रजिस्टर झालेला आहे पोलीस स्टेशनला. आता ती एक इन्क्वायरी तर चालूच आहे, आता त्या इन्क्वायरीतून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे निश्चितपणे याच्यामध्ये कारवाई केली जाईल आणि जो मयत आहे त्याला न्याय दिला जाईल. त्यांचं पुन्हा ऐकून घ्या. आकडा
आपल्यामध्ये आहे विषय होता. आमचं एकच म्हणणं आहे तो त्यांच्या पातळीवर आहे. आमची FIR आहे. आमच्यासमोर आम्हाला संशयित असलेली नावं आहेत. आमची FIR दाखल करून न्यायप्रविष्ट प्रकरण बाबा न्यायालयाने ठरवावं. पोलीस चौकशी अंती जर निर्णय घेणार असते ऐकून घ्या. ऐकून आय आय हंबल रिक्वेस्ट टू यू, आय रिस्पेक्ट यू, लिसन टू यू केअरफुली, हा सो प्लीज लिसन. सो आहे की नाही, तर त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमची FIR दाखल करून घ्या, न्यायालयाला ठरवू द्या, तुम्ही ठरवाल आणि मग आरोपी ठरतील. तर मग आमच्याकडे आम्हाला अधिकार काय? म्हणजे आम्हाला वाटते की यांनी अन्याय केलाय, तर तुम्ही अन्याय कोणी केला हे ठरवणार, मग त्याला आरोपी सिद्ध करणार आणि तो आरोपी असला सुटका दाखल घेण्यासाठी आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. तुम्ही अशा पद्धतीचे तपास तुमचे सुरू ठेवा, पण प्रथमदर्शनी फिर्याद मैताची जर पत्नी तुमच्याकडे फिर्याद घेऊन येते, संशयितांची नावं तुमच्या समोर ठेवली आहे, तर तुम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हरकत नाही. पण आमचे प्रथम दर्शनी तक्रार दाखल करून घेणं हे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवर जजमेंट आहे. सुप्रीम कोर्ट तुम्हाला कॉपी पाहिजे असेल तर आम्ही कॉपी द्यायला तयार. संशयित वृत्ती घेतला, आम्ही म्हणतोय की खून आहे, संशयित आहे, आम्ही म्हणतो खून आहे. आम्ही तुम्हाला बारेकरांची नावं द्यायला तयार आहे. बारेकरी आहेत की नाही हे तुम्ही आणि मी नाही ठरवणार. तुम्हीच जर न्यायालयाचा रोल घेत असाल पुरावा गोळा करायला न्यायालयाचा पंचनामा चौकशा वगैरे चालू द्या ना, है की नाही? आपण आत्ताच आम्ही जर म्हणत असू तुम्ही आम्हाला तुम्ही FIR घेणार नाही आहात का? तुम्हाला ते दाखल करून घ्यायचं नसेल तुम्ही सांगा की आम्ही FIR घेत नाही, EDR वर करू, तर मग आम्ही आमची भूमिका करून आम्ही बसून जाणार नाही. आणि तुम्ही घेत नसलं तसं आम्हाला सांगा, आम्ही पायी आम्हाला कुठे वळायचं आम्ही वळतो. गेल्या 5-6 दिवसापासून हे लोक सतत या ठिकाणी येत आहे, परंतु पोलीस प्रशासन ऐकायला तयार नाही. ताले जबाबदार अधिकारी सर्व बाहेर निघून गेले, हे लोक दिवसभर इथे थातकडत बसले. थोडं तरी त्यांच्या मुलाबाळांचा विचार करून त्या कुटुंबाची सगळी पार्श्वभूमी तुम्ही एकदा तपासून त्यांना न्याय दिला. अल्पवयीन मुलं त्यांच्याकडे आहेत आणि अल्पवयीन मुलं इथे रात्री 10 पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून राहतात. बाल हक्कानुसार तो देखील गुन्हा करतो. ती एक महिला आहे, ती जर तक्रार नोंदवायचं म्हणते तिची तक्रार नोंदवून घेणं तुम्ही प्रथम दर्शनी रिस्पॉन्सिबल आहात सर. आणि न्यायालय म्हणून तुम्ही रोल पाळत असाल की EDR वर ठरवू आणि आम्ही त्याला ग्राह्य धरत नाही. मग माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही पुढच्या भूमिका दखल घेतली पाहिजे. काय दखल घेतली? काय दखल? संशय असतात म्हणतात. आम्ही म्हणतो खून आहे, निष्कर्ष काय? आम्ही म्हणतो अकस्मात म्हणजे ते पण नाही, ते पण नाही, संशयित पण अकस्मात म्हणजे चालता चालता मी आता आमचं म्हणणं FIR तर FIR घेतली पाहिजे. ते तुमची जबाबदारी आहे, तुम्ही तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल आम्हाला विश्वास आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही तर मग आम्ही बसून आहोत. त्यानंतर आम्ही आमची लोकांची भूमिकेतून भूमिका ठरवून घेऊ. थँक्यू. पोलीस प्रशासन म्हणतंय की EDR दाखल आहे, आकस्मिक मृत्यूची नोंद आहे असं म्हणणं हे पोलीस प्रशासनाने स्वतःचं कातडं वाचवणं आहे. आम्हाला स्पष्टपणे याच्यात राजकीय दर्प येतोय की इथे राजकीय दबाव आहे. काल झालेलं समाधान भाऊच्या बायकोचं सरपंचपदी अपात्र होणं हे समाधान भाऊच्या मैताच्या चौथ्या दिवशी होणं याच्यात नक्कीच घाणेरडं राजकारण शिजवलं जात आहे. आणि हे दुर्दैवी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने जजमेंट दिलेला आहे की पोलिसांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेत त्याची FIR नोंदवली पाहिजे. पोलीस ती FIR नोंदवत नाही आहेत.
ईडीआरच्या चौकशीअंती पोलीस ठरवतील तो आरोपी होईल. मग पोलीस असं म्हणतील की समाधान भाऊच्या बायकोनीच विष केलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा म्हणजे उद्या उठून तुम्ही आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे कराल, कारण तुम्हाला कातडं वाचवायचंय. आम्हाला हे मान्य नाही. आमची FIR नोंदवली जावली. समाधान भाऊला न्याय मिळालाच पाहिजे, आणि जोवर मिळत नाही तोपर्यंत इथून आमचा तळ हलणार नाही. आणि येत्या तासाभरामध्ये प्रशासनाने समाधानकारक योग्य भूमिका घेतली नाही तर मी आवाहन करते, आत्ता आत्ता मीडियाच्या माध्यमातून जे जे शिवफुले शाहू आंबेडकरी संविधानवादी लोक यावेळी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सगळ्यांनी जामनेरला पोहोचावं. आम्ही पुढच्या तासाभरात जळगावकडे कूच करणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयात इथल्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलवू आणि कलेक्टरच्या टेबलावर FIR नोंदवायला. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.